नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अग्रिकॉस अनिकेत शेळके आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा रोपासाठी एक फवारणी सांगणार आहे। साधारणपणे ज्या शेतकऱ्यांचं कांदा रोप 20 दिवसांचं झालं आहे, म्हणजे 20 दिवसांच्या पुढं आपलं कांद्याचं रोप झालं आहे, ही स्पेशल फवारणी त्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे। तर आता सर्वात आधी हे आधी समजून घेतलं गेलं पाहिजे की समजा आपलं ज्यावेळेस कांद्याचं रोप 20 दिवसांचं पूर्ण होत असतं, त्याच्यानंतर आपल्या कांदा रोपामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम, कोणकोणते जे रोग वगैरे आहे हे जाणवत असतात। तर त्याच्यामध्ये सर्वात मेन म्हणजे की कांदा रोपाची मर आपली जास्त होत असते, कारण जे काही खालच्या जमिनीतून बुरशीचा त्यामध्ये अटॅक वाढत असतो, त्याच्यामुळे खालून आपलं रोप त्यामध्ये पूर्णपणे खराब होत असतं। दुसरी समस्या म्हणजे की जे काही आपले कांद्या रोपाचे शेंडे असतात वरून, ते शेंडे त्यामध्ये पिवळे पडत असतात, वरून शेंडे त्यामध्ये सुकत असतात। त्यानंतर जी तिसरी समस्या असते की ती म्हणजे आपली रोपाची वाढ, रोपाची वाढ त्यामध्ये आपली व्यवस्थित वगैरे होत नसते। आणि जी चौथी एक समस्या असते की ती म्हणजे आपलं रोप साधारणपणे 20 दिवसांचं झाल्यानंतर जे काही थ्रिप्स, मावा, तुडतुडे असतात, म्हणजे रसशोषक कीटक, यांचा त्यामध्ये 20-30% त्यामध्ये अटॅक वगैरे म्हणजे प्रादुर्भाव होण्याची त्यामध्ये शक्यता असते। तर ह्या सर्व जे काही आजार लक्षणं वगैरे जे काही आहे हे लक्षात घेऊन त्यामध्ये आपण फवारणी त्यामध्ये घेतली गेली पाहिजे। तर ह्या फवारणीमध्ये एक आपल्याला त्यामध्ये बुरशीनाशक वापरणं गरजेचं असतं, त्याच्यासोबत एक कीटकनाशक वापरणं गरजेचं असतं, आपल्या रोपाची चांगली वाढ होण्यासाठी त्याच्यासोबत एक चांगलं टॉनिक वापरणं गरजेचं असतं। आणि हे जे काही सर्व औषधं आहे हे आपल्या कांद्याच्या रोपाला चांगले प्रभावीपणे रिझल्ट देण्यासाठी त्याच्यासोबत स्टिकर घेणे हे अत्यंत आवश्यक असतं। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या तुम्हाला फवारणीमध्ये मी जे बुरशीनाशक सांगणार आहे हे त्यामध्ये जरा चांगलं म्हणजे रिझल्ट देणारं, जेणेकरून आपल्या रोपाला लॉंग टाईम रिझल्ट देईन, जो काही बुरशीचा अटॅक आहे हा पूर्णपणे नायनाट करण्यासाठीचं बुरशीनाशक सांगणार आहे। तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, सर्वांना माहीत आहे बायर कंपनीचं फॉलिक्युलरमध्ये टुबेकॉनॉन जेल कंटेंट आहे, तर हे त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे। अतिशय छान बुरशीनाशक आहे आणि बेस्ट रिझल्ट देतं। याचा तुम्ही जर स्प्रे घेतला कांद्यावरती किंवा रोपावरती, साधारणपणे 20-25 दिवस पुन्हा त्यामध्ये फवारणी घेण्याची शक्यतो गरज पडत नाही। पण जर पाऊस वगैरे झाला, ढगाळ वातावरण असलं तर त्याच्यामुळे घ्यावा लागू शकते, पण कमीत कमी 20-25 दिवस तरी तुम्हाला फवारणी त्यामध्ये घ्यावा लागत नाही जर पाऊस वगैरे झाला नाही तर। तर याच्यामध्ये आपल्याला फॉलिक्युलर वापरायचा आहे, जो 15 लिटरचा पंप असतो, 15 लिटरच्या पंपासाठी फॉलिक्युलर आपल्याला त्यामध्ये 20 ml वापरायचं आहे। लिक्विडमध्ये औषध येतं, त्याच्यामध्ये फॉलिक्युलर आपल्याला 20 ml वापरायचं आहे। आणि समजा तुमचं रोप त्या तुमच्या रोपावरती जास्तच मर होते, जास्त बुरशीचा अटॅक झाला आहे, शेंडेवरून पिवळे पडलं, तर याच्यासोबत तुम्हाला अँट्रोकॉल माहीत असेल, बाहेर कंपनीचं अँट्रोकॉल आहे, अँट्रोकॉल त्याच्यासोबत तुम्ही घेतलं तरी पण चालेल। अँट्रोकॉलसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला 30 ग्रॅम घ्यायचं आहे। आणि आता जे काही रसशोषक कीटक असतात, म्हणजे कमी प्रमाणात असतात, रोपावरती जास्त प्रमाणात नसतात, तर हे मारण्यासाठी ॲडमायर हे पण बाहेर कंपनीचंच आहे। तर ॲडमायर हे त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे, ॲडमायर अगदी 2 ग्रॅम, फक्त 2 ग्रॅम एक 15 लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे, जेणेकरून जे काही रसशोषक कीटक वगैरे असतात ते पूर्णपणे मरून जातील, म्हणून त्यामध्ये आपल्याला ॲडमायरचा वापर करायचा। ॲडमायर त्यामध्ये 2 ग्रॅम घ्यायचं आहे। आणि रोपाची चांगली वाढ होण्यासाठी क्रिस्टल कंपनीचं न्यूट्रोजेन माहीत असेल सर्वांना, हे तुम्हाला मिळून जाईल, किंवा बायर कंपनीचंच ॲम्बिशनसुद्धा एकदम बेस्ट आहे, किंवा PI कंपनीचं बायोविटा X, या तिन्हींपैकी कोणतंही जे तुम्हाला मिळेल, किंवा तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या भागामध्ये जे कोणतेही टॉनिक मिळेल त्याच्यामध्ये साधारणपणे मायक्रोन्युट्रिएंट असायला हवे, ॲमिनो ॲसिड असायला हवं, फुलविक ॲसिड असायला हवं, जेणेकरून आपली जी काही रोपाची वाढ आहे त्यामध्ये वाढ लवकर होईल आणि रोपामध्ये हिरवेपणा लवकर येईल। म्हणून त्याच्यासाठी कोणते तुम्हाला टॉनिक तुमच्या भागामध्ये जे अवेलेबल होईल ते कोणतेही टॉनिक तुम्ही ह्या फवारीमध्ये घेऊ शकता। 2-3 तुम्हाला मी सजेस्ट केले आहे, त्याच्यापैकी कोणतेही वापरा। तर अशा प्रकारे ही त्यामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे। आणि याच्यासोबत स्टिकर त्यामध्ये आवश्यक 10 ml वापरायचं आहे। शेतकरी मित्रांनो, ह्या फवारणीचा तुम्हाला नक्की इतका छान रिझल्ट मिळेल ना आवश्यक, त्याच्यामुळे ही फवारणी तुम्ही रोपाला साधारणपणे रोप तुमचं 20 दिवसांचं झाल्यानंतरच ही फवारणी घ्या, कारण रोप लहान असताना इतकं स्ट्रॉंग त्यामध्ये औषधं वापरायची गरज नाही, त्याच्यामुळे रोप आपलं साधारणपणे 20 दिवसांच्या पुढे होईल तेव्हा तुम्ही केव्हाही ह्या औषधाची त्यामध्ये फवारणी घेऊ शकता। फॉलिक्युलर लक्षात ठेवा, जास्त बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर त्याच्यासोबत अँट्रोकॉल पण आवश्यक घ्या, ॲडमायर लक्षात ठेवा, त्याच्यानंतर एक टॉनिक आणि एक स्टिकर। टॉनिक जर तुम्ही न्यूट्रोजेनचा जर त्याच्यामध्ये वापर करणार असाल तर साधारणपणे 20 ml त्यामध्ये वापरायचं आहे। जर तुम्हाला ॲम्बिशन बायर कंपनीचं मिळालं तर ते तुम्हाला 15 लिटरच्या पंपासाठी 30 ml वापरायचं आहे। जर तुम्हाला बायोविटा X मिळालं तर हे त्यामध्ये तुम्हाला 30 ml वापरायचं आहे। आणि जर तुम्हाला तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणते टॉनिक मिळालं तर त्या औषधावरती लिहिलेलं असं किती कंटेंट, किती प्रमाण वापरायचं, त्याच्यानुसार ते त्यामध्ये टॉनिक आवश्यक वापरा। आणि स्टिकर त्यामध्ये 10 ml वापरा। जर तुमच्याकडं सिलिकॉन बेस्ड स्टिकर असेल तर अगदी 3-4 ml वापरलं तरीसुद्धा त्यामध्ये चालेल। आणि ही फवारणी आवश्यक घ्या आणि नक्कीच आपलं जे काही कांद्याचं रोप आहे ते त्यामध्ये तुमचं
हिरवगार रोप होईल, जे काही मर आहे ही निश्चितपणे त्यामध्ये स्टॉप होईल आणि रोपाची वाढसुद्धा एकदम छान होईल. आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप फेसबुकच्या पेजेसवरती. धन्यवाद.